नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। लक्ष्मीदेवीची कृपा व्हावी म्हणून काही गोष्टी नियमितपणे केल्या पाहिजेत। भारतीय प्राचीन परंपरेमध्ये संस्कृती आणि संस्कार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्याकडे 33 कोटी देवदेवता असल्याची मान्यता आहे, जो तो आपापले कुलधर्म, कुलाचार्य, आराध्य दैवत याप्रमाणे विविध देवतांची पूजन, भजन, नामस्मरण करत असतो। सर्व देवांमध्ये लक्ष्मीदेवीला विशेष महत्त्व आहे। लक्ष्मीदेवीच्या पूजेचे महत्त्व आणि वेगळेपण अनेक विविध ग्रंथांमध्ये विशद करण्यात आलेले आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला दिनचर्येत अनेक गोष्टी समाविष्ट होत असतात। मात्र सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काही गोष्टी केल्यास त्याचा शुभ लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो असे मानले जाते। खरे तर शास्त्रानुसार पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ शुभ मानली जाते। जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते, त्यांच्या आयुष्यातून दुर्दैव्य दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते असे मानले जाते। धार्मिक शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत की जे सकाळी उठल्यानंतर माणसाने केले पाहिजेत। व्यक्तीचे नशीब पालटते, तसेच त्यांचा पूर्ण दिवस चांगला जातो असे मानले जाते। लक्ष्मीदेवीचा प्रभावी मंत्र म्हणावा। धार्मिक शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने सकाळी हात जोडून लक्ष्मीदेवीची प्रार्थना करावी, तसेच लक्ष्मीदेवीचा प्रभावी मंत्र म्हणावा, तळहाताकडे पाहावे असे सांगितले जाते। तो मंत्र म्हणजे कराग्रे वस्ती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम। तसेच नवग्रहांचा राजा सूर्यदेवाला रोज सकाळी उठून नमस्कार करावा। सूर्यदेवाला जल अर्पण करताना फक्त तांब्याचेच भांडे वापरावेत, कारण तांब्याचा धातू सूर्यदेवाशी संबंधित आहे। असे केल्याने सूर्यदेवाची कृपा होते, त्या संबंधित पितृ दोषापासून मुक्ती मिळू शकते। सूर्यदेवाचा संबंध पितरांशी असल्याचे मानले जाते। त्याचप्रमाणे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा, असे केल्याने सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते। त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी टिकावी, तसेच दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्या माणसांचे, आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावे। ज्या लोकांवर त्यांचे मातापिता प्रसन्न असतात त्यांच्यावर सर्व देवदेवताही प्रसन्न होतात। तसेच आईवडिलांच्या चरणाला स्पर्श केल्याने सूर्य आणि गुरुदेखील कुंडलीत सकारात्मक राहतात असे सांगितले जाते। धन्यवाद। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।